तुम्ही शेतकऱ्यांकडून वसुली करता, सामान्यांवर बंधनं टाकता, छोट्या माणसाला मदत करत नाही। मुंबईच्या बिल्डरांकरता 5000 कोटी रुपयाची सूट द्यायला आम्ही तयार आहोत, माझा विरोध नाही आहे। ठीक आहे, अर्थव्यवस्थेला चालना द्यायची आहे, त्यामुळे आपल्याला ती सूट द्यायची आहे। आता लोक वेगवेगळ्या चर्चा करतात, लोक म्हणतात की शिवसेनेला 160 बुके मिळाले, म्हणजे बुके मी त्यांचं अभिनंदन केलं, अजून कोणाला 80 बुके मिळाले त्यांचं अभिनंदन केलं, कोणाला 25 बुके मिळाले त्यांचं अभिनंदन, त्या चर्चेत जायचं नाही आहे। ठीक आहे, आपण असं समजू की शुद्ध मनाने तुम्ही ही सूट या ठिकाणी दिली, पण त्यांना जर सूट देता तर या सामान्य माणसाला का नाही, शेतकऱ्यांना का नाही, वीज बिलाच्या संदर्भात का नाही? अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी आपले हात, मग त्या ठिकाणी थकबाकी का आठवते? त्या ठिकाणी आपल्याला सगळं फायनान्शियल हे का आठवतं? कुठेतरी अध्यक्ष महोदय, ज्या प्रकारे हे चाललेलं आहे, आणि आता इंडिया जस्टिस रिपोर्ट 2019 मध्ये महाराष्ट्राचं पोलीस दल इंडिया जस्टिस रिपोर्ट मध्ये 4थ्या क्रमांकावर होतं, 2020 मध्ये 13व्या क्रमांकावर गेलं, 13व्या क्रमांकावर। अध्यक्ष महोदय, आम्हाला अभिमान आहे आमच्या पोलीस दलाचा, पण अध्यक्ष महोदय, हे जे काही चाललेलं आहे ना, याच्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे।